नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी दिनदर्शिका पान क्रमांक 44 हा घटक शिकणार आहोत। पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। बालमित्रांनो, गणित विषयामध्ये दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर याचा आपण परिचय करून घेतलेला आहे। आता आपण दिनदर्शिका या पाठावरील संवाद वाचणार आहोत। चला तर मग, आहात ना तयार सगळे? दिनू म्हणाला, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला। शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला। आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल। रहीम म्हणाला, दिनू, तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे? दिनू म्हणाला, त्यात काय एवढे, अरे घरी दिनदर्शिका असते ना, त्यात सर्व माहिती दिलेली असते। मुमताज म्हणाली, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत? दिनू म्हणाला, दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार आणि दिनांक दिलेले असतात। रंजना म्हणाली, आणखी काय बरे असते? दिनू म्हणाला, विविध सण उत्सव दिलेले असतात। थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात। हेमांगी म्हणाली, दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे। दिनू म्हणाला, हो, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो आणि मगच शाळेत येतो, त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते। अर्चना म्हणाली, चला मित्रांनो, आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया। बालमित्रांनो, आता आपण दिनदर्शिकेतील एक एक बाबी सविस्तरपणे समजून घेऊया। या ठिकाणी इंग्रजी किंवा मराठी महिन्याचे नाव आणि महिन्याचा क्रमांक लिहिलेला असतो आणि चालू असलेले सण म्हणजेच वर्ष ते सुद्धा या ठिकाणी लिहिलेले असते। तसेच आठवड्याचे वार रविवारपासून शनिवारपर्यंत क्रमाने या ठिकाणी लिहिलेले असतात। त्याचबरोबर महिन्याचे एकूण दिवस दिल्यामुळे वार तारीख सांगणे सोपे जाते। आता मे 2013 मधील दिनदर्शिकेचे हे पान पहा, काय बरं दिसतंय तुम्हाला? यामध्ये काही तारखा लाल रंगाने लिहिलेल्या आहेत। असं का बरं असेल? कारण साप्ताहिक सुट्ट्या, राष्ट्रीय सण, समारंभ यांच्या काही सुट्ट्या लाल रंगाने लिहिलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला दिनदर्शिकेमधून कोणत्या दिवशी सुट्ट्या आहे हे चटकन लक्षात येते। आता नोव्हेंबर 2013 मधील दिनदर्शिकेचे हे पान पहा, काय बरं दिसतंय तुम्हाला? बरोबर, लक्ष्मीपूजन, पाडवा, गुरु नानक जयंती आणि मोहरम अशा विविध सणांचा उल्लेख या ठिकाणी दिनदर्शिकेमध्ये केलेला दिसत आहे। त्याचबरोबर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यासारख्या राष्ट्रीय सणांचा उल्लेख सुद्धा
दिनदर्शिकेमध्ये केलेला दिसतो। आणखी काय बरं दिसते दिनदर्शिकेमध्ये आपल्याला, नीट लक्ष द्या बरं। थोर व्यक्तींची जयंती म्हणजे जन्मदिवस आणि मृत्यूदिवस म्हणजेच पुण्यतिथी असे दिनविशेष यांचा सुद्धा उल्लेख दिनदर्शिकेमध्ये आपल्याला केलेला दिसतो। या जानेवारी महिन्यात सुद्धा 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते। त्याचप्रमाणे बालिका दिन, बाल दिन, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन यासारखे महत्त्वाचे दिनविशेष सुद्धा दिनदर्शिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर भारतीय सौर वर्षाप्रमाणे तिथी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी यासारख्या विशेष तिथी मितींचा, तसेच सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणे यासारख्या महत्त्वाच्या घटनांचा सुद्धा समावेश दिनदर्शिकेमध्ये केलेला असतो। आलं का लक्षात बालमित्रांनो? तर तुम्ही सुद्धा आजपासूनच दिनदर्शिका पाहण्याचा दिनूप्रमाणेच सराव करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा परिपाठामध्ये वेगवेगळ्या दिनविशेषांची माहिती सांगता येईल आणि भविष्यात येणाऱ्या सण समारंभ, राष्ट्रीय सण यांची सुद्धा आधीच माहिती मिळाल्यामुळे पुढील नियोजन करणे सोपे जाईल। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी। धन्यवाद।